श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते। आणि आज आहे कार्तिक एकादशी आणि आजच्या दिवसाचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे। आजच्या दिवसाला व्रताला आणि त्याचबरोबर दानाला सुद्धा खूपच महत्त्व आहे। ह्या संबंधित भरपूर व्हिडिओज माझ्या चॅनलमध्ये जर नाही पाहिले असतील तर ते आवर्जून पहा। आणि जो आपण आज उपाय करणार आहेत त्यामुळे जे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे एवढा हा प्रभावी उपाय। आणि हा आपण आज म्हणजे कार्तिकी एकादशीपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत आपण करू शकतो। तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाची अशा माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। शास्त्रानुसार कार्तिक महिन्यातील नियमांचे पालन करणाऱ्यांना वर्षभर आरोग्य सुख आणि समृद्धी मिळते। कार्तिक महिन्यात स्नान दान व्रत दिवेदान तुळशी विवाह कार्तिक कथेचे महात्म्य श्रवण केल्याने शुभ फळ प्राप्त होतात आणि सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते। पद्मपुराणानुसार रात्री भगवान विष्णूजवळ जागृत राहणे, सकाळी स्नान करणे, तुळशीच्या सेवेत मग्न राहणे, उद्यानपान करणे आणि दिवेदान करणे हे कार्तिक महिन्याचे मुख्य 5 नियम आहेत। या 5 नियमांचे पालन केल्यास कार्तिक महिन्यात व्रत करणाऱ्या व्यक्तीला व्रताचे पूर्ण फळ मिळते। ते फळ या जगात समृद्धी आणि पुढील लोकात मोक्ष देते असे म्हणतात। या महिन्याचे महत्त्व ब्रह्माजींनी स्वतः नारदजींना सांगितले आहे। हा महिना अत्यंत दिव्य पुण्यमय पापांचा नाश करणारा आणि मानवाला मोक्ष आणि आध्यात्मिक ज्ञान देणारा आहे, कारण या महिन्यात सर्व देवता मानवाच्या अगदी जवळ असतात। या अनुष्ठान केलेले स्नान दान जप हवन इत्यादी कृत्य स्वीकारले जातात व पुण्यप्राप्ती होते। अश्विन शुक्ल पौर्णिमेनंतर कार्तिकेचा पवित्र महिना सुरू होतो जो कार्तिक पौर्णिमेपर्यंत असतो। आणि म्हणूनच आपल्याला कार्तिकी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत ही एक वस्तू दिव्याखाली ठेवायची आहे, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सर्व प्रकारचे संकट आहेत, सगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत त्या दूर होऊन जाणार आहेत आणि आपल्या आयुष्यातलं सगळं दारिद्र्य दूर होणार आहे। एवढा प्रभावी आणि अचूक असा हा उपाय आहे, जो ह्याला उपाय म्हणू शकतात, सेवा म्हणू शकतात, जो आपल्याला आजपासून करायचा आहे। आजपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत कधीही आपण करू शकतो। शिवपुराणातला हा अचूक एकदम उपाय आहे, कारण शिवपुराणामध्ये असं उल्लेख केलेला आहे की काही विशेष तिथी असतात आणि त्या तिथींना जर आपण असे दिवे प्रज्वलित केले तर त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये बरकतच होते। तर आपल्याला जो उपाय करायचा त्याच्याकरता आपल्याला एक पणती घ्यायची आहे। तुम्ही कणकेपासूनसुद्धा दिवा तयार करू शकतात। तर असं आपल्याला हे एक दिवा घ्यायचा आहे आणि जे आहे आपल्याला तुळशीच्या ज्या सुकलेल्या काड्या असतात त्या घ्यायच्या आहेत। म्हणजे आपल्याला तुळशीचे ताजी हे नाही तोडायची आहे, तुळशीच्या अवतीभोवती बघा तुम्हाला सुकलेल्या काड्या पडलेल्या दिसतील तर त्या आपल्याला घ्यायच्या। तुम्ही 2-3 काड्या घेतल्या तरीही चालणार आणि त्याच्यावर जे आहे आपल्याला कापूस थोडासा गुंडाळून घ्यायचा आहे। म्हणजे आपल्याला ही तुळशीच्या पासून जी आपल्याला वातच तयार करायची आहे आणि त्याच्यावरती जे आपल्याला मोली धागा गुंडाळून घ्यायचा, म्हणजे जो लाल दोरा असो जो आपल्याला पूजेच्या साहित्याच्या सामानामध्ये दुकानामध्ये सहज मिळेल त्याला मोली धागा म्हणतात किंवा कलावाचा धागा असं सुद्धा म्हणतात। आणि तो आपल्याला गुंडाळून घ्यायचा आणि अशी आपल्याला ही वात तयार करायची आणि त्याच्यानंतर त्या वातीला जे आपल्याला थोडं तुपामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि ती वात जी आपल्याला दिव्यामध्ये म्हणजे जी आपण पंती घेतलेली आहे त्याच्यामध्ये ती ठेवून घ्यायची आहे। तर असं आपण हा दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटवर आपल्याला मोठभर तांदूळ ठेवायचे आहेत। आणि जेव्हा आपण हे तांदूळ त्या प्लेटवर ठेवतील तर आपल्या मनातली इच्छा म्हणजे कोणत्या हेतूने आपण हा उपाय करतो आहे ते त्यावेळेस आपल्याला बोलायचं आणि त्याच्यानंतर जे आहे हे तांदूळाची रास तयार केली त्या प्लेटवर त्याच्यावरती आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर जे त्याच्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे।
आणि आता ह्या दिव्यामध्ये पण आपल्याला थोडंसं तूप घालायचं आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि हा जो उपाय आपण करणार तो संध्याकाळी करायचा आहे. म्हणजे जेव्हा माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते म्हणजे साधारण 6:30 वाजल्यापासून तुम्ही हा उपाय करू शकता किंवा ही एक सेवा करू शकतात. आणि जे आहे आपल्याला त्याच दिव्याने जी आहे म्हणजे ती प्लेटमध्ये आपण तांदूळ ठेवले आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवलेला आहे तर ती प्लेटच आपल्याला उचलायची आणि त्याने जी आहे आपल्याला श्री हरी विष्णूंची आरती करायची. आपल्याला जी पण आरती येत असेल भगवान विष्णूंची ती आपल्याला आरती करायची आणि तो दिवा पुन्हा जी आहे ती प्लेट जी आहे भगवान विष्णूंसमोर ठेवून घ्यायची आहे. थोडं जास्तीचंच तूप घाला जेणेकरून दिवा किमान 12 वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील ह्याची काळजी नक्की घ्या. आणि दुसऱ्या दिवशी जे आहे आपल्याला काय करायचं दिवा बाजूला करून ठेवायचा आहे आणि जे तांदूळ आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत. आणि जर दिवा तुम्ही कणकेपासून बनवलेला असेल तर तो दिवा एखाद्या झाडाखाली ठेवून द्या जेणेकरून त्याला पक्षी किंवा किडे मुंगे खाऊन घेतील. तर हे सुद्धा आपल्याकडनं झालेलं दानच आहे की मुक्या जनावरांना आपण काहीतरी खायला देतो आहे. आणि आजपासून म्हणजे कार्तिकी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा उपाय आपण कधीही करू शकता. फक्त संध्याकाळी करा आणि त्या अशाच रीतीने करायचं तुम्ही म्हणजे आज करू शकतात उद्या करू शकतात पौर्णिमेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. किंवा तुम्ही दररोज जरी केला तरी त्याचं तुम्हाला खूपच चांगलं आणि शुभ फळ मिळणार आहे. तुळस ही अतिशय पवित्र आहे आणि तुळशीच्या प्रत्येक भागाचं म्हणजे तुळशीच्या पानांचं तुळशींच्या मुळांचं तुळशीच्या फांद्यांचं तुळशीच्या काड्यांचं जर आपण असे काही उपाय केले तर ते आपल्याकरता खूपच फायदेशीर ठरतात. आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस. आणि आजच्या दिवशी म्हणजे कार्तिक एकादशीच्या दिवशी जर तुम्ही असे काही उपाय केले तर तुम्हाला त्याचं जे शुभ फळ आहे ते कित्येक पटीने मिळणार आहे. आपल्या आयुष्यामधले सगळ्या प्रकारचं दारिद्र्य निघून जाणार आणि धनधान्याने आपलं घर भरून जाणार एवढा प्रभावी आणि अचूक असा हा उपाय आहे. जेव्हा आपण भगवान विष्णूंना आरती करत असतील तर आरती झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की आपल्या आयुष्यामध्ये कधीही धनधान्याची कमतरता नाही झाली पाहिजे. आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी झाली पाहिजे ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची वृद्धीच होणार आहे. एकदम प्रभावी उपाय आहे. शिवपुराणामध्ये मधला हा उपाय मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. म्हणूनच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ झाला पाहिजे. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.